प्रसिद्ध मास्टर शेफ विष्णू मनोहर हे नाव तसं सर्वांच्याच परिचयाचं आहे. लज्जतदार एकाहून एक सरस खाद्यपदार्थांची मेजवानी तयार करणारे विष्णूजी आता तब्बल 15वा विक्रम घडवण्याच्या मागावर आहे. नागपुरातील ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या मुंडले हायस्कूलच्या वतीने 5000 किलो समरसता भाजी तयार करण्यात येणार आहे. भल्या मोठ्या कढईत ही भाजी तयार होणार असून 1200हून अधिक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. आत्तापर्यंत 14 वर्ल्ड रेकॉर्ड झाले आणि हा 15वा वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड मी पोरांना समर्पित करतो आहे. 1200 मुलं जे आहेत BRA मुंडले हायस्कूल नागपूरचे, त्या मुलांना एकत्र करून 6000 किलो समरसता भाजी तयार करतात. समरसता म्हणजे सगळ्या भाज्या एकत्र आणून केलेली भाजी. आणि 1200 मुलांचा यामध्ये सहभाग असणार आहे आणि खूप मजा येणार आहे. म्हणजे 1200 मुलं आपापल्या घरून कोणी मटार आणतील, कोणी बटाटे आणतील, कोणी फ्लावर आणतील, कोणी कांदे आणतील आणि उरलेली जी भाजी आहे ती आम्ही मंडळी किंवा शाळा जी आहे किंवा काही पालक आहेत हे लोक एकत्र करतील आणि नंतर मग ती भाजी तयार होईल. ही भाजी तयार करायला जवळपास 2.5-3 तास लागतील, पण तयारी ह्याची मात्र आदल्या दिवशीपासून सुरुवात होईल. इनफॅक्ट सुरू झाली आहे, मटर वगैरे सोलायला सुरुवात झाली आहे पोरांची. आणि 10 फूट बाय 10 फुटाच्या कढईमध्ये ही भाजी तयार होते. मजा येणार आहे. लेझिम पथक, त्याच्यानंतर शाळेचा बँड, पोरांची मजा, असं सगळा हा प्रकार असणार आहे. आणि हा 15वा वर्ल्ड रेकॉर्ड असेल. जगात आत्तापर्यंत कोणीही अशा पद्धतीचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला नाही आणि याची नोंद जी आहे ती आम्ही इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी पाठवणार आहे. सगळं सज्ज आहे, फक्त तयारी आहे 25 तारखेची. सकाळी 8 वाजता भाजीला सुरुवात करी, 10 वाजता तुम्ही आपापले डब्बे घेऊन या आणि भाजीचा मजा घ्या. ही भाजी BRA मुंडले हायस्कूल साऊथ अंबाझरी रोड इथे याच्या प्रांगणामध्ये आम्ही तयार करतो आहे आणि सगळ्यांना मोफत असणार आहे भाजी. फक्त डबे जे आहेत ते तुम्ही घरून घेऊन यायचे आणि भाजीचा आनंद घ्यायचा आहे. काही समाजसेवी संस्था, अनाथ आश्रम, त्याच्यानंतर अंध विद्यालय या ठिकाणी ही भाजी मोफत त्या दिवशी दिली जाईल आणि पोरंसुद्धा या भाजीचा मजा घेणार आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांदा नागपुरात असं होत आहे की भाजी जी आहे किंवा हा जो विक्रम जो आहे याची दखल डिस्कवरी चॅनलने घेतली आहे आणि डिस्कवरी चॅनलची पूर्ण टीम 8 लोकांची उद्या नागपुरात दाखल होते आणि या संपूर्ण प्रक्रियेचं ते डॉक्युमेंटेशन करणार आहे आणि नागपूरसाठी ही गर्वाची गोष्ट आहे. नमस्कार, मी मकरंद पांढरीपांडे, अध्यक्ष द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन मुंडले इंग्लिश मीडियम स्कूल. यंदा आमच्या शाळेला 24 वर्ष पूर्ण होऊन 25व्या वर्षात पदार्पण होत आहे. शाळेची सिल्वर ज्युबिली आहे यावर्षी. त्यानिमित्ताने आपण निरनिराळे कार्यक्रम आयोजले आहे. त्याच धर्तीवरती 25 तारखेला समरसता भाजी नावाचा एक मोठा इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज करतो आहे. शाळेच्या संपूर्ण 1200 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आणि विष्णूजी मनोहरच्या गायडन्सखाली आपण 25 तारखेला सकाळी 8 वाजता 5000 किलोची भाजी तयार करणार आहे. ही भाजी तयार करण्याचा मुख्य उद्देश हे आहे की आजकाल मुलांच्या ईटिंग हॅबिट्स बिघडलेल्या आहेत. आजकालचे मुलं, मॅक्झिमम मुलं जे आहे हे पोळीभाजी खाण्यावर समाधान मानतात. त्याचबरोबर विद्यार्थी शिक्षणाला किंवा नोकरीकरता ज्यावेळेस बाहेर जातात तर त्यांना त्यांची भूक शमवण्या इतपत तरी स्वयंपाक करता आला पाहिजे असे काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा भाजीचा उपक्रम राबविणार आहोत. प्रसिद्ध मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्या नावे अजून एका विक्रमाची नोंद होणार असून नागपूरकरांना या उपक्रमाचा आनंद घेता येणार आहे. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.